आपल्या रायगडच्या किनाऱ्यावर निसर्ग नावाचं जे चक्रीवादळ थोड्या वेळात येणार आहे त्याचा प्रवास आपल्या तालुक्यातून होणार आहे. साधारणतः 12.5 ते 2.5 या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यातून या चक्रीवादळाचा प्रवास होणार आहे आणि त्याचा आय ऑफ द सायक्लॉन म्हणजे त्या वादळाचा केंद्रबिंदू हा आपल्या तालुक्यातून जाणार आहे आणि त्याचा प्रवास साधारणतः उरणमधील कोपरोली आहे, दिघोडी आहे, नंतर दिघोडे गव्हाण, त्यानंतर पनवेल शहरातून हे वादळ जाणार आहे आणि त्यानंतर नेरे मार्गे नाशिकच्या दिशेने वादळ जाण्याची शक्यता आहे. तर या कालावधीमध्ये आपण कृपया कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडू नका. हा कालावधी मी परत एकदा सांगतोय, 12.5 ते 2.5 या कालावधीमध्ये आपण कोणत्याही कारणाशिवाय, कारण कोणतंही असेल, कितीही महत्वाचं असेल, तरी कृपया घराबाहेर पडू नका. या काळामध्ये साधारणतः 100 ते 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतात, प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपण बाहेर पडाल तर रस्त्यावर असणारी मोठमोठी झाडे, विजेचे खांब हे उन्मळून पडण्याची शक्यता असते आणि आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. तसंच आपलं घर जर कौलाचं असेल, मोडकळीत आलेलं असेल किंवा पत्र्याचं असेल तर कृपया या घरापासून थोडा वेळ आपण सुरक्षित ठिकाणी जा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.